सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। जिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जोरदार आयुष्यातले 40 वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये मी उभारणीपासून तर आतापर्यंत काम करत आलेलो आहे। आणि स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहिलो, मागच्या वक्त्यांनी रवींद्र भाईंनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असं कधी वाटला नाही। सर्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती माझी छळवणूक झाली, किती मानहानी झाली, किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला। आणि वारंवार साहेब मी वारंवार विधानसभेमध्ये विधानसभेच्या बाहेर तर विचारलं, पण तो सभागृहामध्ये वारंवार हे विचारायचो की माझा गुन्हा काय आहे, मी काय केलं असेल, तर ते सरळ तुम्ही समोर सांगा। तुमच्या दृष्टिकोनातून गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या, तुमच्या दृष्टीने काही अन्य असेल तर ते तुम्ही सभागृहामध्ये सांगा। पण या क्षणापर्यंत माझ्या प्रश्नाचं हे उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे। मी खूप संघर्ष केला, संघर्ष भारतीय जनता पार्टीत केला असं नाही, तर राजकारणामध्ये येत असताना अगदी मंत्रिमंडळात सुद्धा संघर्ष करावा लागला। संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे। साहेब आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अख्ख्या आमच्या ह्याच्यामध्ये नव्हती, त्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर खासदारकीच्या यायच्या, त्यापैकी कंटिन्युअस 5 जागा मी निवडून आणल्या। जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे की 1990, 91, 96, 98, 99, 2004, 2009 आपल्या 2007 बाय इलेक्शन झाले, 2009 आणि 2014 ह्या 10 इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये 20 खासदार आम्हाला निवडून द्यायचे होते, कारण 2 आहे जळगाव जिल्ह्यात। त्या 20 पैकी 17 खासदार आम्ही सातत्यानं निवडून दिले एकट्या जिल्ह्यातून। प्रत्येक वेळी दोन्ही खासदार त्या ठिकाणी निवडून गेले। अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापैकी 6 पैकी 5 खासदार आमचे गेले। नंदुरबारचा खासदार त्या कालखंडात येऊ शकला नव्हता, परंतु आता नंदुरबारलाही आपल्याकडनंच गावितांना घेतलं आणि नंदुरबारला हिना गावितांना त्या ठिकाणी दिलं। मी संघर्ष केला, समोरासमोर लढलं, पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना का द्वेषाची भावना नाही ठेवली। मी संघर्ष केला, समोरासमोर केला, मी पाठीमध्ये खंजीर कधी खुपसला नाही। जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं आणि पाठीमध्ये खंजीर खुपसायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही। राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं। कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे। आणि या ठिकाणी मी तसा काही लेचा पेचा नाही आहे। एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय, म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल। जयंतराव मला बोलले की ते ईडीबीडी तुमच्या मागे लागेल ना, मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहेत। पण आज आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश मिळाला, मी यासाठी साहेबांचा अभिनंदन आणि आभार मानले, कारण भारतीय जनता पार्टीने जवळपास मला अडगळीत टाकलं होतं। यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये मला काही संधी मिळाल्याची अपेक्षा अजिबात नव्हती। रोहिणीताईंना तिकीट दिलं ते मी मागितलेलं नव्हतं, जबरदस्ती तिकीट मला दिलं गेलं 2:45 वाजता। आम्ही कधी तिकीट मागितलं नाही। मला म्हणतात की नाथाबाऊ तुला एवढं दिलं मग पक्ष बदलायची काय गरज आहे,
अरे पण नाथाबन उभी हयात तुमची सेवा केली त्याचं काय उभा आयुष्य दिलं ना दगड धोंड खाल्ले सगळं माती अंगावर घेतली थुंकायचे माझ्या अंगावर लोक काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे अशा कालखंडामध्ये आम्ही काम केलं ना पार्टीसाठी संघर्ष करता 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 आमचे 40 वर्षाचं उभा आयुष्य पक्षासाठी दिलं त्यानंतर तुम्ही मला काय केलंय अँटी करप्शन इन्कम टॅक्स कुणी महिला दिली नाही मागे लावली पण मी सांगतो आपल्याला पवारसाहेब मला प्रवेश मिळाला मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही आपल्याशी चर्चा करत असताना आपल्याशी काहीही बोललेलो नाही मला म्हणाला माहिती आहे आपलं पक्षाचं काम करत राहायचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी जेवढं काम भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने केलं तेवढंच काम राष्ट्रवादी पार्टीचं केलं माझ्यासहित असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवढी भारतीय जनता पार्टी विस्तारली वाढली त्याच्या दुप्पट वेगाने मी तुम्हाला वाढवून दाखवते आणि करून दाखव अरुण भाईंना माहिती आहे आपण किती जिद्दी आहोत आणि मी तुम्हाला करून दाखवेल जेवढा विस्तार करता येईल जेवढ्या लोकांना घेता येईल जेवढ्या लोकांची कामं करता येईल हे करण्याचा प्रयत्न करू साथ हवी आहे आपल्या लोकांची पाठीशी माझ्या भक्कम उभं राहिलं तर मी कुणालाच घाबरत आणि ते राहाव याच्यासाठी आता या ठिकाणी अनेकांना आपण प्रवेश दिला आणि असे खूप लोक या ठिकाणी बसलेले आहेत की त्यांनी प्रवेश घेतला नाही कारण ते चिन्हावर उभे माझे जिल्हा परिषदचे सदस्य आहे 100% पंचायत समित्या 100% नगरपालिका एकही दुसऱ्या पक्षाचा नाही अशा मोदवड असेल मुक्ताईनगर असेल आमची भुसावळ पंचायत समिती असेल मुक्ताईनगर पंचायत समिती रावेर पंचायत समिती बोदवड पंचायत समिती अशा कितीतरी ते 100% आहे त्यात एकही नाही आहे माझ्या मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद सदस्य आहे तर 9 च्या 9 निवडून आलेले आहे एकही दुसरा नाही आहे आणि हेच चित्र पुढच्या कालखंडामध्ये निवडणुकीला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ हेच चित्र दाखवू मेहनत करावी लागेल आमच्या मनातली इच्छा माझ्या नव्हती हे कार्यकर्त्यांची भावना होती की आता पक्ष सोडला पाहिजे हे कार्यकर्त्यांची भावना होती की एनसीपी मध्ये गेलं पाहिजे नाही तर साऱ्याच पक्षांचे मला बऱ्याच जणांच्या ऑफर होत्या आपले सहयोगी पक्षाचे सांगायचे नातेभाऊ इकडे या पण जेव्हा कार्यकर्त्यांशी महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करत असताना बोलायचो 6 महिने मी चर्चा केली असेल पण साऱ्या कार्यकर्त्याचं एक मुखी नाव होतं एनसीपी मध्ये तुम्ही जा निवा कार्यकर्त्याची इच्छा होती असं नाही जनराव दिल्लीमधले जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं अशी स्थिती आहे म्हणजे नाथाभाऊ आता तुम्हाला इथं भवितव्य नाही म्हटलं काय करू तू पक्ष बदलला तरी बदलावा मग कुठे जाऊ तुम्हाला सांगतो एनसीपीमध्ये जा मी साहेबांच्या कानावर विषय घातला होता म्हणजे आमच्याही लोकांची इच्छा जी होती ती त्या ठिकाणी आता असं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना कंटाळले आहेत परंतु ते बोलू शकत नाही अशा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे मला यायला पाहिजे जे मोठ्या पदावर आहे परंतु तुमच्यासारखं त्या ईडी लागेल काही लागेल बऱ्याच जणांना भीती पण असते पण या पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला सुद्धा एक मोठा कार्यक्रम आपण जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यात घेणार नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून देईल तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे आत्ताच आमंत्रण देतो आहे सर्वात मोठं ग्राउंड जे आपल्याकडे आहे सागर पार्क ते सागर पार्क ओतप्रोत भरून मी दाखवेन तुम्हाला हे ओतप्रोत साहेबांसारख्या अनुभवी नेत्याचं मार्गदर्शन मला मिळणार यापूर्वी पण मिळत होत मी अनेक वेळा भाषणांमध्ये उल्लेख केलेला आहे पवारसाहेबांचा विधानसभेत गेला मी कधी लाजलो नाही विधानसभेत मी नेहमी कृषी खात्याचा जर कुणाचा अभ्यास असेल तर पवार साहेबांचा सर्वात जास्त आहे हे मी नेहमी बोललो अगदी बारामतीलाही स्वतः मी त्या ठिकाणी जाऊन शेती पाहिले तो उल्लेख मी सभागृहात अनेक वेळा केला म्हटलं शेतीचं आहे त्या ठिकाणी जाऊन बघा महाराष्ट्र सरकारनं करोडो रुपये खर्च केले पण अजूनही आम्ही तेवढं संशोधन करू शकलो नाही
आणि मला याचा आनंद आहे. मी फार वेळ बोलत नाही पण मला आनंद आहे आज. आणि माझ्या डोक्यावर तो ओढ गेल्यासारखं वाटत, हलकं हलकं वाटतंय. गोष्ट खरी आहे जयंतराव, ज्याच्यावर येतं ना त्याला समजतं. मी आमच्या पक्षामधल्या बऱ्याचशा वरिष्ठ लोकांचे मला फोन आले, अगदी रात्री मला दिल्लीहून एकाचा फोन आला. दिल्ली मला खूप समजत बसले की नाही असं आहे ते तसं आहे, तुम्ही एवढे मोठे आहात, काही ना काही करे मिळेल, तुम्हाला दिलं आहे, मला घेतलं आहे. म्हटलं एवढा दिलं बिलं त्यावर भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार म्हणणार नाही, पण मला छळलं त्याचं काय. साहेब माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आत्ता परवा मी बाहेर आलो त्यातनं. म्हणजे इतक्या खालचं जर राजकारण चालत असेल तर अशा लोकांबरोबर राहणं उचित नाही, म्हणून मी पक्षत्याग करतोय असं मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं. वारंवार आयुष्यातले एवढ्या माणसांनी काम केल्यानंतर तुम्ही आयुष्यातले 4 वर्ष माझे वाया घालवले, काही कारण नसताना तुम्ही मला अँटी करप्शनकडे 2 वेळा अँटी करप्शन नाशिकलाही लावली, पुण्याकडूनही लावली, 2 वेळा अँटी करप्शन. भूखंडाच्या चौकाचा कोणता भूखंड घेतला मी? आता जयंतराव काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखवेल. कुणी काय केलं आहे फार दिवस नका जाऊ देऊ, फार काही काळ जाणार नाही, तुमच्या आपोआप माझं बोलणं लक्षात येईल. मी अन्याय करणारातला नाही, आम्ही जाणीवपूर्वक कुणाला त्रास द्यायचा नाही, पण जे नियमाच्या बाहेर त्यांनी केलं असेल अशांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे हे मागणारातलं आहे. मी मागणी करेल सरकारकडे की आता हे केलं पाहिजे, नाहीतर मग शेवटी हे करा ते करा असा आपल्याला दबाव जर येत असेल, त्या दबावाला बळी न पडता बाहेर पडून काम करावं लागणार आहे. आणि करेल मी त्याच्यासाठी, मी आपला आभारी आहे पवारसाहेब, अत्यंत मी आभारी आहे. नाहीतर मी गेलोच होतो विधान राजकीय जीवनात, घरीच बसलो असतो ना मी, तर बसलो असतो ना, काही मला काही पर्यायच नव्हता दुसरा. 4 वर्ष जसं घरी बसलो शांततेनं बसावं लागलं तसं बसावं लागलं असतं. उभ्या आयुष्यात काय मला आता भारतीय जनता पार्टीनं दिलं नसतं तिकीट, का दिलं नसतं? नाथा भाऊ तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही मार्गदर्शन करा. हे मार्गदर्शन करा सांगणारे कोण? 4 दिवस ज्यांनी भाजपमध्ये काढले नाहीत ते मार्गदर्शन करा म्हणायला लागले. अनेक लोक माझ्याकडे आले ते म्हणाले तुम्ही राष्ट्रवादीत जातात हो, ते का राष्ट्रवादी तुम्ही मागे, राष्ट्रवादीला शिवसाहेब दिलं म्हणे, म्हणजे विरोधी पक्ष नेता होतो. पण म्हटलं मी तर राष्ट्रवादीत जाऊ नये, शरद पवार साहेब असतील याचे आहेत, आमची मैत्री टिकून ठेवली. म्हटलं मी गेलो तेव्हा काहीच नाही, म्हणजे मी जातो राष्ट्रवादी तर ते म्हणजे काय म्हणतात की चूक आहे, बोमाबोम, पक्ष सोडताय ना थबो, हे फार चुकीचं करून राहिलंय, तुम्हाला पक्षानं काय नाही दिलं, कसं केलं, आणि अशा पक्षात तुम्ही जाता की ज्या पक्षावर तुम्ही प्रहार केले. मी त्यांना सांगितलं मी तर प्रहार केले असं प्रामाणिकपणे विधानसभेत माझ्या पक्षाचं काम मी केलं. आणि मी आज या ठिकाणी जातो आहे. अरे म्हटलं तुम्ही सकाळी 5 वाजता मीटिंग घेतली, 5 वाजता शपथ घेतली, तेव्हा तुमची नीती मत कुठे गेली? म्हटलं चांगला आहे म्हणूनच गेले की नाही, काहीतरी चांगलं होईल म्हणूनच तुम्ही गेले की? त्यावेळेस राष्ट्रवादी तुम्हाला अत्यंत चांगला वाटला होता की नाही सकाळी 5 वाजता? मला मग आता त्याच्यापेक्षा चांगला वाटतो, त्याच्यापेक्षा चांगला वाटतं ना मला, का नको? मग सर्वांचे तोंड बंद झाले. पण ठीक आहे, बाकीचं काही आपल्याला बोलायचं नाही आहे, कुणावर टीका टिप्पणी पण करायची नाही, आपलं काम आपण करत राहू. आणि आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, खूप जनता इथे खूप असे बसले आहेत समोर, जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, पंचायत समितीचे सभापती आहे, चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या इथं बसलेल्या जास्त आहे, म्हणून काही जण येऊ इच्छितात परंतु त्यांना टेक्निकल कारणासाठी येता येत नाही. काहींनी तर सांगितलं आम्हाला त्या पद गेलं तरी चालेल, पण आम्हाला गायब प्रवेश करू द्या. व पुढच्या कालखंडामध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीमधून जे आज आलेले आहे त्याचे ह्याच्या बरोबरीला राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढेल या दृष्टिकोनात निश्चित प्रयत्न करेल. मी आपल्याला आपला शब्द देतो या निमित्तानं की निश्चित जे आहे त्याचं प्रामाणिक काम करावं आपली भूमिका आहे, आणि पुढच्या कालखंडामध्ये हेच आम्ही पार पाडून दाखवू. तुम्हाला वर्षभराच्या आत या ठिकाणी नक्की बदल दिसेल एवढंच आपल्याला सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. परत एकदा भाऊंचं हार्दिक अभिनंदन, सर्व असंख्य कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. आदरणीय साहेबांनी आपला मार्गदर्शन करावं मी आपल्या सरांच्या वतीने विनंती करतो.
प्रचंड आशावादी, हे भविष्य माझा हाती, हे प्रचंड आशावादी। ज्यांच्या स्वागताच्यासाठी आपण अतिशय आनंदानं आज या ठिकाणी आहोत। ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते आपले सहकारी नाथाभाऊ, पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत सावली, राष्ट्रपातळीवर संघटनेच्या कामाची जबाबदारी घेणारे खासदार सफल भाई, खासदार सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ, माजी प्रदेशाध्यक्ष अरुण भाई, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे कामगार मंत्री दिलीपराव, शिवप्रकाश सोळंके, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर, त्याबरोबरच जळगाव जिल्ह्यातून आलेले आपले सहकारी रवींद्र भैया, अनिल गोटे, गफारभाई, गुलाबराव आणि अनेक सगळेजण सहकारी बंधू भगिनी आणि मित्र। आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। सवन महाराष्ट्राचा संघटनेचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळेला हल्ली बदल दिसतो। नवी पिढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी घ्यायला उत्सुक आहे आणि दिवसेंदिवस शक्ती वाढते लोकांचे काम करण्याच्यासाठी। या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता कष्ट करतो अशा प्रकारचं चित्र दिसत आहे। पण काही ठिकाणी संघटनेचं काम अधिक वाढवायची गरज आहे। अशा ठिकाणांचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी खान्देश माझ्या नजरेसमोर येतो। धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे। अनेक सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कष्ट करतायत, राबतायत, पक्ष वाढण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याला खऱ्या अर्थानं गती यायची असेल तर नाथाभाऊच्या आजच्या निर्णयावर ती गती येईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही। हा खान्देश एकेकाळी गांधी नेहरूच्या विचारांना वाढलेला खान्देश म्हणून याचा लौकिक होता। काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर देशातील पहिली राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण भागामध्ये कुठे झालेली असेल तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आणि हा सगळा परिसर काँग्रेसच्या विचाराचा होता। मला आठवतंय की अनेकांच्यावर मी त्या जिल्ह्यामध्ये काम केलं एकेकाळामध्ये। साधी माणसं, पक्षाच्या संबंधी अतिशय निष्ठा असलेले लोक विचाराच्या बाहेर कधीही जायचे नाही अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक आणि हा विचार ही विचारधारा ही विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये एकेकाळीमध्ये होती। म्हणजे मला आठवतंय की जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्वी मी गेल्याच्या नंतर गावात गेल्याच्या नंतर स्वागताचा नारळ हातात कोणी दिला त्याच्यावर एक हातरुमाल द्यायचा, तो हातरुमाल सुद्धा खादीचा असायचा। एवढं त्या खादीच्या संबंधीचं प्रेम या जिल्ह्यामध्ये होतं। अनेक नेते होऊन गेले, देशाच्या राष्ट्रपती चित्र होऊन गेल्या पश्चिमाताई, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ज्येष्ठ म्हणून मधुकरराव त्या ठिकाणी होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्ष होते, नंतरच्या काळामध्ये अरुणभाईंनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती, माझ्याच काळामध्ये सुरुवातीच्या
दोन केम, एक केम भाऊसाहेब आणि केम बापूसाहेब. मला माहिती नाही जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल, पण नव्यांना माहिती का नाही. पण यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान या जिल्ह्यामध्ये असे अनेक लोक मला होतात. कशाची अपेक्षा नाही. माझं गोतू फाटील, ओंकारप्पा, अनेकांची नावं मला सांगता येतील. या सगळ्या माणसांनी आपलं आयुष्य हे समाजाच्यासाठी दिलं. म्हणजे मी ज्या वेळेला तरुणांच्या मध्ये महाराष्ट्रात काम करत असतो तो पक्षामध्ये, तेव्हा अनेकदा तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो, पण कधी जागवणीच उतरलेलं मला माहीत नव्हतं. आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांच्या घरी उतरायच्या संबंधीची पद्धत असायची, आणि जिल्ह्याचा दौरा करायचा म्हणल्याच्या नंतर एसटीने दौरा असायचा. त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये काळकर नावाचे ग्रस्त होते. ते पक्षाचं संबंध संघटनेचं काम बघायचे, आणि दौरा पक्षाचा ठरल्याच्या नंतर सकाळी दशम्या पिशवी घेऊन गावोगाव जायच्यासाठी आम्हाला कार्यक्रम तयार करून द्यायचो. आणि मी जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेकदा त्या ठिकाणी गेलेलो आहे. तर सांगायचं तात्पर्य, एका निष्ठेनं काम करणारा जिल्हा म्हणून हा जिल्हा होता, आणि गांधी नेहरूच्या विचारानं जाणारा जिल्हा होता. पण मध्यंतरी एक असा काळ येऊन गेला की त्या काळामध्ये ही काँग्रेसच्या विचाराला उत्तर चाकायला लागली, आणि त्याच्यामध्ये नवी फेरी या ठिकाणी उभी करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्यांनी केली, त्यामुळे खरं म्हणलं तर तिथलं काँग्रेसचं चित्र घसरलं. आणि ती नवी फेरी कुणी उभी केली असेल तर ती नाथाभाऊंनी उभी केली. आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी आत्ताच हिशोब सांगितला की एवढे खासदार, एवढे आमदार, एवढे जिल्हा परिषद, एवढे पंचायत समिती, तिथं जिल्हा बँक, जिल्हा परिषद, दूध संघ, या सगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्यासाठी या जिल्ह्यातला कार्यकर्ता यशस्वी झाला, आणि त्याच्या पाठीमागे नाथाबाऊंच्यासारखी एक सक्षम शक्ती आणि लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधी आस्था असलेली एक व्यक्ती ही त्याच्या मागे होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणचं चित्र बदललेलं पाहायला मिळतं. तर इतिहासातला पहिला टप्पा संपला, आता दुसरा टप्पा सुद्धा संपतोय. आणि त्यांनी सांगितलं असता की आता यानंतरच्या काळामध्ये हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारानं चालणारा या प्रकारचं चित्र उभं करण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा तुमचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. हा जाहीरपणाने शब्द आपल्या सगळ्यांना त्यांनी लिहिलेला आहे. नाथाभाऊंचं एक गोष्ट आहे, एखादी गोष्ट करायची म्हणल्याच्या नंतर मग मागं पुढं नाही. त्याच्यामध्ये होणार म्हणजे होणार, शब्द दिला म्हणजे शब्द दिला, तो शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं व्यक्तींची ते चिंता करण्याच्याबद्दलचं काही कारण नाही. आपल्यापुढं प्रश्न खूप आहेत. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं अनेक ठिकाणी महाराष्ट्रातलं, विशेषतः मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये फार नुकसान झालं, आपल्या भागामध्ये काही प्रमाणात नुकसान झालं. हे दुरुस्त करायचं. मला आनंद आहे की मंत्रिमंडळातले मंत्री या ठिकाणी आहेत. या सगळ्यांनी बसून आत्ता इथे येण्याच्या पूर्वी 10,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी जाहीर केलं, आणि सगळे कार्यक्रम हे तातडीने करण्याच्या बद्दलचा विश्वास त्यांनी दिला. आता मी बघत होतो टेलिव्हिजनवर चर्चा चालू होती, पण मिळणार कधी? थोडं असं आहे की ज्याची जमीन खरवडून दिली त्याची जमीन नीटनीटकी करायला काही 2 दिवसात होत नसते. त्यासाठी काळजी घ्यावी लागते, माती आणावी लागेल, कष्ट करावं लागेल. आत्ता रानामध्ये चिखल आहे, त्या चिखलामध्ये कामं होणार नाहीत, अनेक अडचणी आहेत. पण माझी खात्री आहे की आज ज्या ठिकाणी सत्तेत बसलेलं हे सरकार
या कष्टकऱ्याच्या या शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि ते चित्र या ठिकाणी बघायला दे. गेले काही दिवस महाराष्ट्राचं टेलिव्हिजन एकच बातमी देत होता, नाथाभाऊ 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 नाथाभाऊ. मी बघतो गेले दोन तीन दिवस, आता आज काहीतरी वेगळं तिरकं चित्र दिसलं. मध्येच जाहीर करून टाकलं काय आमच्या मित्रांनी की अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत? असं आहे की या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेण्याच्या संबंधीची सूचना आम्ही सगळ्यांना दिल्या. आज या ठिकाणी व्यासपीठावर उभे आहेत जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड गृह खात्या गृहनिर्माण खात्याचे मंत्री. मला अचूक नाही पण त्यांनाही किती दिवस तुम्हाला हॉस्पिटलला राहायला लागलं? 20 दिवस. व्हेंटिलेटरवर ह्या कोरोनाच्या संबंधीचं संकट, कारण आपण लोकांच्या मध्ये राहणारे लोक आणि त्यामुळे वेळप्रसंगी धोका लक्षात येऊन सुद्धा जनतेशी बांधिलकी असल्यामुळे ती बांधिलकी सोडायची हा निकाल घेतला आणि त्यामुळे अडचणीमध्ये आली. आज राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्या पैकी मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांना त्रास झाला, संजय बनसोडेंचा झाला, मला असं वाटतं आपले सहकार मंत्री बाळासाहेबांचा असा ठिकाणी झाला, हा हसन मुसीबांचा झाला, धनंजय मुंजेंचा झाला. आणि त्यामुळे आपण या सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतो आहोत. काही दिवस थांबा म्हणून सांगतो आहोत. लोकांच्याच आपण सतत आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय आणि त्यासाठी आपण अधिक खबरदारी घ्यावी. आणि त्या खबरदारीच्यासाठी आपले कोणी सहकारी आज या ठिकाणी दिसले नाही तर लगेच काहीतरी गडबड झाली. काही गडबड नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेवटचा कार्यकर्ता सुद्धा आज महाराष्ट्र संकटामध्ये असताना पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्या संकटग्रस्त माणसाच्यासाठी बऱ्यांचे कष्ट आणि खस्ता खाण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे याच्या माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्याच्यात आता नाथाभाऊची भर पडली आणि त्यामुळे काही आपण अपेक्षा करू नये. काही वृत्तपत्रांनी दिलं की काही मंत्रिमंडळाची मागणी केली. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, माझी म्हणजे माझ्या आधी जयंतराव अजित पवार या सगळ्यांची बैठक, भुजबळ साहेब या सगळ्यांची चर्चा नाथाबाऊंची पूर्वी झाली. पण माझ्याबरोबर चर्चा झाल्याच्यानंतर एका शब्दाने सुद्धा त्यांनी हे सांगितलं नाही की ही माझी अपेक्षा आहे. त्यांनी एवढंच सांगितलं की 40 वर्ष मी कष्ट केले, आज दुर्दैवानं मला हा निर्णय घ्यावा लागतोय. पण निर्णय हा घेत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची बांधिलकी ठेवण्याच्यासाठी पर्यंतचे कष्ट कशाची अपेक्षा न करता करण्याची माझी भूमिका आहे आणि त्यासाठी आपण एकत्र काम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. या अपेक्षा त्यांनी काहीच सांगितलेली नाही आणि त्यामुळे काही आज बातम्या आल्यात, कोणी मंत्री होत आहे, कोण मंत्र्याला घरी पाठवत आहेत, कोणाला काही करत आहे, काही नाही. काही बदल नाही आहे. हे सगळे त्या ठिकाणी आहेत राहतील आणि माझी खात्री आहे की आज जयंतरावांच्या नेतृत्वाखाली ही संघटना जशी काम करते त्या जयंतरावांच्या भरोशावर काम करत असताना त्यांना नाथाभाऊंच्या सारखा एक ज्येष्ठ अनेक वर्षाचा अनुभव, संघटनेचा अनुभव, प्रशासनाचा अनुभव असं व्यक्तिमत्व साथ मिळाल्याच्या नंतर आपण या राज्यातल्या या सगळ्या अडचणीतून सामान्य माणसाला बाहेर काढू याची पूर्णपणे खात्री आज मला या ठिकाणी आहे. त्यासाठी त्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांनी जे सांगितलं की जरा या कोरोनाच्या संकटातून बाहेर गेल्याच्या नंतर आपण सगळेजण जळगावला जाऊ, जळगावला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक जबरदस्त शक्तीचं परिणाम नवे जुनेच्या सगळ्यांना घेऊन आपण करून दाखवू आणि पुन्हा एकदा नाथाभाऊ कायची जे हे सगळं महाराष्ट्राला दाखवण्याची परिस्थिती करू. एवढंच या ठिकाणी सांगतो
आणि माझे दोन शब्द सोपत या ठिकाणी आदरणीय साहेबांचे मी हार्दिक आभार मानतो. माननीय प्रदेश अध्यक्ष साहेब यांचे देखील आभार मानतो. माननीय मंत्री महोदय यांचे देखील आभार मानतो. परत एकदा आपल्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की बाहेर बरेच लोक जळगाव महाराष्ट्रातनं आलेले आहेत त्या सर्वांना आदरणीय पवार साहेब आणि नाताभाऊ हे व्यासपीठावर उभं राहून सगळ्यांना अभिवादन करतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. त्यामुळे आज सगळे इथं आले त्या